रोजच्या दगदगीच्या जीवनात रोज एक तास शारीरिक व्यायाम करण्याचा संदेश देण्यासाठी मॉर्निंग ग्रुप मिरजतर्फे भव्य धावणे स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात प्रथमच विना प्रवेश शुल्क धावण्याची स्पर्धेचे आयोजन केल्याने सर्व स्तरातील स्पर्धकांनी सहभाग घेऊन बक्षिसं पटकावले. 14 वर्षा मुले मुली 2 किलोमीटर धावणे, खुला गट 5 किलोमीटर धावणे, 50 वर्षावरील गट 2 किलोमीटर चालणे ही स्पर्धा आज कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे पार पडली. यावेळी 14 वर्षे ते 50 वर्षांवरील 700 ते 800 धावपटूंनी सहभाग नोंदवला. यावेळी स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांच्या आरोग्य सुविधांसाठी महापालिका रुग्णवाहिका, डॉक्टर कबारे मॅडम, डॉक्टर हुलवान तसेच माणुसकी टीम उपस्थित होती. मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन अध्यक्ष रवी अटक, प्रवीण तेली, गणेश बाबर, सनी दुर्वे, मुकेश मधभाविकर, सुनील काटकर, उस्मान बांडदार, उस्मान उगारे यांच्यासह ग्रुप सदस्यांनी स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. विजेत्या स्पर्धकांना स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर तसेच मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी झुंबा डान्स करून सर्वांनी निरज मॉर्निंग ग्रुप हा गेली वर्ष गेली 20 वर्ष झालं व्यायाम हा करतच असतो. तर आपण कोरोनानंतर असं ठरवलं की आपण स्वतःबरोबर इतरांना इतकं व्यायामासाठी प्रोत्साहन केलं पाहिजे. मॉर्निंग ग्रुपचं एकच ध्येय आहे की रोज एक तास व्यायाम व रोज एक काम. त्यामुळं आपण ज्यावेळी सांगलीचं मॅरेथॉन बघितलं त्यामुळे बरेच जण भाग घ्यायचा होता, फक्त प्रवेश फीसाठी ते भाग घेऊ शकले नाही. आम्ही ठरवलं की आम्ही मीटिंग घेतली. प्रवीण तेलीनं आम्हाला सांगितलं की बाबा आमचे ग्रुप मेंबर आहे ॲथलेटिक प्रवीण तेली, यानं सांगितलं की आपल्याला अशी असं मॅरेथॉन घ्यायचं मिरजेत की सर्वसामान्य झोपडपट्टीपासून मोठ्या श्रीमंत माणूस देखील भाग घेतला पाहिजे. आमचं निवेदन फक्त 300 लोकांचं होतं तरी निरजकरांच्या साथीनं या पूर्ण सांगली जिल्ह्यात नाही सांगली जिल्हा बाहेरून देखील 535 जणांनी भाग घेऊन मॉर्निंग ग्रुपला जी साथ दिला आहे त्यामुळं मॉर्निंग ग्रुपचं धैर्य उंचावलेलं आहे. आणि मी चिपळून रत्नागिरीची पण आलेलं आहे आणि इथून पुढे मी तुम्हाला वचन देतो की अशी इव्हेंट प्रत्येक वर्षी होणार. आनंदही लुटला.